कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रांवर झाला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीचाही समावेश आहे. यामुळे चित्रपट व नाट्यसृष्टीतील अनेक कलावंतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य तसेच अखिल मराठी साहित्य सांस्कृतिक कला व आरोग्यदायी विकास परिषद महाराष्ट्र राज्य आणि लिंबराज फिल्म्स प्रोडक्शनचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री बी डी गायकवाड व कोषाध्यक्ष श्री विद्याधर गायकवाड यांच्या पुढाकाराने आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले यांच्या प्रेरणाने बारामतीमधील 40 चित्रपट नाट्य व लोककला कलावंतांना मदतीच्या रूपात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य श्री दीपक महामुनी यांचाही सहभाग आहे. पाहूयात याबद्दल श्री बी डी गायकवाड यांनी व्यक्त केलेले 2 शब्द. ABMCM न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. गेले 13 वर्षे झालं अशा प्रकारे मी नवोदित कलाकारांसाठी आणि कलाकारांसाठी नेहमीच काम करत असतो आणि त्याच्यातले त्याच्यात जे गरीब कलाकार आहेत जे स्ट्रगल करतात आणि आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कोरोनाचा जो आजार फैलवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं वादळ सुरू झालेलं आहे. आपले महाराष्ट्र सरकारचे सरकारमधील आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ अत्यंत प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमधून इतकं महाराष्ट्रातल्या जनतेला चांगल्या पद्धतीच्या कशा सुविधा देता येतील आणि ह्या आजारापासून आपण सगळीजण कशी दूर होऊ या पद्धतीने सगळीच काम करतात. आणि माझ्या छोट्याशा मलाही असं वाटलं की माझ्या माझ्या माध्यमातून माझ्या ह्या स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना थोडीशी मदत करावी असं मला वाटलं. कुठल्या स्वरूपात मदत करण्यात आली मॅडम? ज्या पद्धतीने प्रपंचामध्ये ज्या काही गोष्टी लागतात की ज्या गहू आहे, तांदूळ आहे, साखर आहे, डाळ आहे, त्याच्यानंतर चहापत्ती आहे किंवा मसाला वगैरे ज्या काही गोष्टी आवश्यक गोष्टी आहेत त्या 13 वस्तू मी साधारणतः सर्व लोकांना त्या कलाकारांना दिलेल्या आहेत. त्या साधारणतः 16 किलोचं बजेट आहे. अशा पद्धतीने ह्या कलाकारांना माझी छोटीशी मदत मी केलेली आहे. आणि इथून पुढे मी 30 तारखेच्या दरम्यानमध्ये आम्ही काही साधारणतः 100 लोकांचं टार्गेट ठेवलेलं आहे. ते चित्रपट महामंडळाचे आमचे सभासद असतील त्यांनाही आपल्या ते आणि नवोदित कलाकार जे असतील त्यांनाही आम्ही मदत करणार आहोत. या पद्धतीने आमचं काम चालू आहे.